तर जसं की आज आपण आता भटकलो आपल्या परेड ग्राउंडवर आणि कॉलेज ग्राउंडवर योगेश्वरी महाविद्यालयाच्या, कसं वाटत आहे परत इतक्या दिवसानंतर येऊन कशी फिलिंग आहे? ह्याच ग्राउंडवर लागलो मी, इथूनच मेहनत केली, तिथून लागलो मला, हे ग्राउंडच सगळं माझ्यासाठी सगळंच आहे. इथंच रगडा खाल्ला, इथंच एनसीसीचा रगडा खाल्ला, घाम मिळाला. ते रगडा खाऊन पण सगळे सक्सेसफुल झाले बरं का? हा, रगडा खाऊन सगळे भरपूर जण ते राहिलेत ना. रगडा म्हणजे वरून ऊन पडत होतं, खाली रगडा चालू होता, वरून मार चालू होता, हेच टाइम असायचा, 2:30 नंतरचा टाइम. एक इंटरव्ह्यू घेत आहे आमच्या एनसीसीच्या कॅडेटचा, जो की आज जे की त्यांनी आज एक नाही तर दोन आर्मी भरतीमध्ये फिट झालेला आहे. त्याच्यात एक जी इंट्रोडक्शन सांगायचं आहोत, तर एक ML आहे मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये, आणि सेकंड ऑप्शन त्यांनी जस्टच पॅराची ग्राउंड क्लिअर केलेलं आहे. तर मी असं तुम्हाला त्यांची मुलाखत करून देत आहे, करण गोरे. मग करण, काय चालू आहे, काय नाही? काय नाही, जायची तयारी चालू आहे आता ट्रेनिंगला. पॅकिंग वॅकिंग ऑलरेडी डन आहे म्हणाले? हो, सगळं झालं आता. चला चांगलं, एकाच टायमाला तुम्ही दोन नंबर ते फिट झाला, याची कशी खुशी तुम्हाला सांगते? खुशी म्हणजे आता मी तर पहिलं तर म्हणजे आता पहिली भरती तर केली होती आर्मीची, पण त्याच्यातून आम्हाला म्हणजे त्यांनी असं ते सांगितलं की त्यातून आपल्या पॅरामध्ये जायला येते, त्यासाठी ग्राउंड होतं, ग्राउंडसाठी गेलो, ते पण झालं, कम्प्लीट झालं, आता डायरेक्ट पॅरा सेंटरलाच जॉईन होईल. म्हणजे त्याच्यात पण असं की जे तिथं कॅन्डिडेट्स रनिंगला येतात, जे पहिली पर्ची काढतात त्यांनाच पॅराचं ग्राउंड ऑफर होतं मला असं वाटतं. ग्राउंड आउट ऑफ असावं, ग्राउंड आउट ऑफ असल्या पॅराच्या ग्राउंडसाठी तुम्हाला तिकडं डायरेक्ट निवड केली जात आहे. हा, तर ही खूप चांगली गोष्ट आहे की जसं जस्ट की तुमची ही एकच भरती, पहिलीच भरती नव्हती असं मला सांगणं आहे. की तुम्ही सांगा की तुमचं आजपर्यंत जे तुम्ही जेवढे अटेम्प्ट केले आर्मीमध्ये लागण्यासाठी प्रयत्न जे केले, त्याच्यामध्ये तुम्हाला कसं यश आला, कसे तुम्ही दोन तीन भरती जेव्हा फेल झालता त्यावेळेस कसं वाटत होतं, आणि आज जी तुम्हाला एक्साइटमेंट आहे की आज तेवढ्या सगळे आपण फेलियर्सनं पुढे आला, हार्डवर्क करून, आणि जे पेशन्स तुम्ही पाळला की आज नाही तर उद्या आपलं होणारच आहे, याबद्दल काय सांगतो? म्हणजे माझे जस्ट 12 कम्प्लीट झाले होते, त्यानंतर लगेच तेव्हा भरती पडली होती, आर्मीची भरती पडली, पण मी नीट ते करत होतो, असं भरतीत म्हणजे करायचं होतं पण तितक्या लवकर करायचं नव्हतं. मग भरती पडली म्हणून गेलो कॅम्पला, गेलो अकॅडमीला, गेलो तिथून ग्राउंड तर झालं, निघालो तिथं, ग्राउंड निघाल्यावर मेडिकल ते कम्प्लीट झालं सगळं, पेपर होता 1.5-2 महिन्यांनी पेपर होता वाटतं, म्हणजे पेपरसाठी 2 महिने नव्हतं, त्यामुळं आपलं ते आर्मीसाठी एखादी अभ्यास केलेला नव्हता, 2 महिन्यात ते झालं नाही पेपर, एक वेळेस पेपर फेल झालो. म्हणजे ती माझी पहिली भरती होती आणि त्या पहिल्या भरतीत मी फेल झालो. म्हणजे एक्झाम तुमचं क्वालिफाय झालं नाही? हा, एक्झाम ग्राउंड तुमचं ऑलरेडी तुम्ही फिटनेस मध्ये होता, त्याच्यामुळे ग्राउंड क्लिअर झालं. ग्राउंड क्लिअर झालं, ग्राउंड क्लिअरच होते कारण मी फिट मध्ये राहिले. त्याला तेवढं कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही प्रॅक्टिस आहे तुमची? प्रॅक्टिस आहे आपल्या ग्राउंडवरच केलेली प्रॅक्टिस. मग नंतर ही दुसरी भरती पडली होती, दुसरी फक्त म्हणजे एकच भरती होती अशी की मी त्याचा फेल झालो, ही दुसरी भरती निघाली. तिचं आधी असं झालं की तिचं पहिल्यांदा पेपर होता, ज्यावेळेस पहिला रिव्ह्यू लागू झाला असं म्हणू शकतो. त्या टायमाला फर्स्ट एक्झाम होती, नंतर जे एक्झाम क्वालिफाय करते त्यानंतर ग्राउंड होती, त्यानंतर ग्राउंड, त्याचा कसा अनुभव होता? पहिल्यांदा एक्झाम होती म्हणल्यावर मग पहिल्यांदा असा अभ्यास केला की मागच्या वेळेसचा तर अनुभवच होता की फेल झालो, कशामुळे झालो, कारण झालो, त्याच्यामुळं त्यावेळेस खूप अभ्यास केला आणि पेपर पास झालो त्यावेळेस. त्याला जरा थोडा टाइम लागला होता रिझल्ट यायला, त्याची वाट बघणे वगैरे, थोडा अभ्यास चालूच होता, म्हणलं काय होतंय काय नाही, त्याच्यामुळे चालूच होतं. आणि त्याच्यात पास झाल्यावर मग ग्राउंडची तयारी चालू केली. ग्राउंड अगोदर म्हणले महिन्यात होणार आहे म्हणल्यावर रोज दिवस सकाळी संध्याकाळ दुपार 3 टाईम असं ग्राउंड चालू होतं. मग अजून जे तिथून हे आलं की असं ग्राउंड 6 महिन्यानंतर होणार आहे, 6 महिन्यानंतर होणार आहे म्हणल्यास मग आपलं हळूहळू चालू आहे, सगळी परफॉर्मन्स स्लो व्हायला. हां, प्रॅक्टिसला तेवढा माणूस मग टाळायला लागतो की आज 6 महिन्याचं सगळ्या पाहिजे. हां, दुर्लक्ष त्याच्या ह्याच्यामध्ये ग्राउंडचं पण काय होतं म्हणून आपलं दुसरं पोलीस भरतीचं पण क्लासेस चालू होते, ग्राउंड चालू होते,
सगळं चालू केलं मी पुन्हा त्याला जसं जसं भरती म्हणजे ग्राउंड जवळ आलं दोन महिन्यावर आलं होतं आणि ते दोन महिन्यावर आल्यावर मी तिथून पुढे मग तेन टाईम पळायला चालू केलं सकाळ संध्याकाळ दुपार चालू केलं मग रनिंग पहिल्यांदा मी आता चालू केलं गेला 1600 मारलं होतं तर त्याचं टायमिंग 5:10 आलं होतं 5:10 आलं होतं असं आपल्याला 5:30 पाहिजे असतो 5:30 5:30 तुम्हाला 1600 मीटर कम्प्लीट करायचे असतो बरोबर तुमचा 5:10 यायचा 5:10 खूपच चांगला टायमिंग त्यापासून पुन्हा ते आर्मीवाले फक्त माग टायमिंगवर घेत नाही जास्त 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 जेवढे पुढे येतील तेवढे घेतील आणि त्यामुळे म्हणलं 5:10 म्हणजे काही नाही जेवढे पुढे जातील तेवढे घेणार आहेत त्यामुळे 5:10 नाही अजून आपल्याला टायमिंग करून कमी करावं लागतं म्हणजे माझं ग्राउंडच्या जवळजवळ आलं टायमिंग सगळं 4:40 4:40 होतं खूपच चांगला टायमिंग हा अकॅडमीमध्ये म्हणजे ते अकॅडमीमध्ये माझ्या पुढे जाणार असं नव्हतंच मी फर्स्टला मी सोडू आणि माझा भाऊ पण होता त्याच्यात भाऊचं पण माझ्या 4:50 येत होता टाईम तर तुमचीच नाही तर तुमच्या भावाची पण जी स्टोरी आहे की तुम्ही एकाच घरातून दोघं सख्खे भाऊ एकाच टाईमाला दोन्ही अग्निवीरमध्ये सामील झाला तर ह्याच्याबद्दल काय सांगायचं म्हणजे एकदाच दोघं जण झाल्यावर म्हणजे खुशी म्हणजे आता आपली खुशी घरची म्हणजे वडिलांची खुशी ते गावात म्हणजे आमचे भाऊ होते ते म्हणजे असं जे ते गावला होते सत्कार झाले कॉलेजमध्ये इकडे तिकडे म्हणजे 5-7 जागेवर झाले असते सत्काराचे दोघांचे कारण की दोघं सोबत लागलं दोघं सोबत लागलं ते खूप मोठी गोष्ट आहे की एकाच घरात त्या दोन्ही गोष्टींमध्ये जे सर्व्हिस करणं आहे ते खूप मोठी लेवलने म्हणायची आणि लागल्यावर तुम्ही खूपच आनंदाची गोष्ट आहे दोघं सोबत झालं सोबत राहत पण सोबतच होतो सगळं सोबतच होतं दोघांचे अनुभव कसे होते सोबत तयारी करायचे सोबत त्याचा कॉर्डिनेशन कसा व्हायचं दोघांचा तयारी करताना असं म्हणजे असं पळताना तर आम्ही दोघं सोबत पळायचो सोबत पळायला वगैरे सगळे बघायचे आमच्याकडेच बघायचे दोघं भाऊ भाऊ सोबत पळायले असे पाऊन पण सोबतच पळायले ते सगळे वाटायचं कसं पळते दोघं जण किती तयारी करायचे मेहनत दिसली जे करीत होते ते आज सक्सेस होणार तर मला सांगा की जसं आपली NCC होती सुरू मला ज्युनियर होतास त्या टायमाला NCC तुला जे योगदान दिलं त्याच्याबद्दल काय सांग NCC मी म्हणजे कॅम्प केलेले होते ते कॅम्पमधून म्हणजे मला आर्मीमध्ये आर्मीवाल्यांसोबत माझा नॅशनल कॅम्प पण झालेला त्यामध्ये आम्हाला आर्मीवाल्यांसोबतच राहायचं होतं त्यांच्यासोबत कसं राहायचं त्यांचं कसं राहणं असते ते सगळं माहीत झालं कसं राहतात ते काय करतात त्यांचं ते सगळं डिसिप्लिन सगळं शिकवलं म्हणजे ह्याच काही गोष्टी जे मी तुला आर्मीमध्ये जाण्याची मोटिवेशन दिली हां त्यामधून पुन्हा आपले NCC 20 मार्क मिळाले ते सगळ्यात मोठं हे झालं त्याचं योगदान चांगलं असं NCC खूप बेनिफिशियल आहे असं म्हणायचं NCC फायदा तर होणारच म्हणजे 20 मार्क भेटते 20 मार्क म्हणजे एक मार्क कमी पडला तर माणूस फेल होतो एक फेल म्हणजे पहिल्यापासून जे सगळी सुरुवात आहे ती पहिल्यापासून चालली सर्व त्याच्यामुळं NCC डिसिप्लिन पण देते तुम्हाला डिसिप्लिन देते भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्ही NCC थ्रू शिकून जात आहात हां तर आता फॅमिलीमध्ये काय कंडिशन आहे काय उत्सव आहे काय आहे घरच्यांचे काय म्हणणं आहे दोघं भाऊ एका सोबत लागलो त्याच्याबद्दल त्यांचे काय म्हणत आहे आता सगळे खुश आहेत आता दोघं सोबतच जाणार आहेत त्यामुळे आता जायला पण असं वाटतं की दोघं जायलेत सोबत आता खूप दिवस येणार नाहीत त्याच्यामुळं कधी काही बोलत नाही जरा जास्त इमोशनल मुमेंट आहे हा इमोशनल घरातले दोघंही मुलं एकाच टायमाला देश वगैरे जात आहे किती प्राऊड मुमेंट पण आहे आणि थोडस आईची माया इमोशनल मुमेंट आहे ते कधीही असतो तर तुमचे शिक्षक तुमचे गुरु जे आहेत गुरुजनचे जे आहेत त्यांचं तुमच्यावर जे मार्गदर्शन होता त्यांचं काय म्हणणं आहे तुमच्याबद्दल जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये आलो जेव्हा आपल्या NCC वतीनं आपल्या एनो सायरननी आपले लेफ्टनंट डॉक्टर थोरात सर यांच्या मार्फत जे आपले सत्कार झाले त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे सरांनी पण खूप म्हणजे आम्हाला हे केलं मोटिवेशन दिलं आणि सरळ म्हणजे मी जर माझं पहिल्या वेळेस मी भरती झालो माझा पेपर राहिलेला होता त्यावेळेस मी तिकडंच होतो मला यायला जमत नव्हतं तर सरांनी ते माझे फॉर्म ते त्यांनीच भरून द्यायला लागले माझे सगळे म्हणजे खूप माझ्यासाठी पण केलं आणि सार मोटिवेशन देत होते आणि ते प्रत्येक जणांसाठी एवढंच करतात हे मला पर्सनली माहीत आहे कारण जसे आता जसं तुम्ही पासवर्ड झालो आम्ही पासवर्ड झालो त्यांचं कंटिन्युअस एवढं मार्गदर्शन आहे म्हणजे ते ॲज अ टीचर नाही तर ॲज अ आपल्यासोबत फ्रेंड म्हणून एवढं कॉपरेट आहे की ते सगळ्या अडचणी ज्या आहेत मुलांच्या
जे होत असतात कॉलेजमध्ये किंवा एन सी सी मध्ये, ते खूप इझिली सॉल्व्ह करतात आणि ते खूप फ्रेंडली आपल्याला त्याची मदत होऊन जाते त्यांच्यामध्ये. हां ते आमच्या खोतरात सरसोबत सारखं म्हणजे आम्हाला शिकवायला पण तिकडे बायोलॉजीला पण कॉलेजमध्ये पण होते आणि इकडे पण होते, त्याच्यामुळे सारखं त्यांच्यासोबत राहणं व्हायचं, त्याच्यामुळे फ्रेंड सारखंच राहायचं. हां ते आनंदाची गोष्ट आहे. तर आता जसं की आपण योगेश्वरी कॉलेजमध्ये, आता आपलं जसं एक ग्राउंड आहे, या ग्राउंडवर तू किती मेहनत केलीस, किती वेळ किती टाईम पळत होतास, याच्याबद्दल काय सांगशील? मी आपल्या ग्राउंडवर म्हणजे 11वीपासूनच मी पळत होतो, थोडं थोडं म्हणजे तयारी चालू सुरुवात केली होती. 12वी झाली तिथून पुन्हा इथंच राहत, 12वी झाली झाल्या 2-3 महिने होतो इथं, मग इथं पण मेहनत केली, मग इथून डायरेक्ट अकॅडमीमध्ये गेलो. म्हणजे आपलं ग्राउंड सगळं, मला ग्राउंडचं हे सगळं माहितच होतं, कसं ग्राउंड कुठून किती लांब आहे, किती मीटर आहे, सगळं माहित होतं. पावला पावलावर ग्राउंड कुठं कसं आहे, हां एवढा त्याचा अभ्यास झालेला की ग्राउंडनं तुला भरपूर काय दिलं. ग्राउंड म्हणजे ग्राउंड म्हणजे आपलं सगळं ग्राउंडच आहे, सगळं ग्राउंडच आहे. ग्राउंडच्या आल्याला ग्राउंडच्या आधी पाया पडणार आपलं, त्याची तुम्ही जर रिस्पेक्ट केली तर त्याच्याकडून आपल्याला भरपूर भेटणार सर, भरपूर भेटणार. कारण की तुमचा घरा आणि तुमचं रक्त जिथं तुम्ही काढत आहोत, त्या गोष्टीशिवाय तुम्हाला दुसरी काही अशी गोष्ट नाही, तुम्हाला सक्सेस व्हायची आधी मार्गाला जे लावतील ते तीच आहे. आपण जे कष्ट केले ते सगळं फक्त दुसऱ्याला नाही पण ग्राउंडला माहिती आपण काय 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 किती मेहनत केली आणि किती घाम गाळला त्याच्यावर. तर मला असं म्हणायचं आहे की अजून इथून पुढे, आता समजा एकाच घरातून तुम्ही झाला आणि तुमचे भाऊ झाला, तर तुम्हाला यूथला काय सांगायचे की अजून तुम्ही अशी किती तयारी करत राहा किंवा खचू नका, जरी खचला तर परत उठा आणि जे चालू आहे तुमची मोटिवेशन ते चालू राहू द्या. पंचक्षेत्रामध्ये आर्मी असेल किंवा कोणतेही बाकी सर्व्हिसेस, पोलीस, महाराष्ट्र पोलीस किंवा पोलीस सर्व्हिसेस, याच्यामध्ये कंटिन्यू अभ्यास करीत राहा आणि मेहनत करीत राहा. हे यूथला तुम्ही कसं सांगता तुमच्या वयाच्या पोरांना की मेहनत करण्याबद्दल काय काय सांगता सक्सेस होण्यासाठी? सक्सेस म्हणजे सक्सेस का लगेच भेटत नसते, सक्सेसमध्ये फेल झालं, फेल तर होतच असते प्रत्येक वेळेस. मी फेल झालो पहिल्या वर्षी, त्यावेळेस म्हणजे 2 दिवस तर मी रडतच होतो की मी फेल झालो, असं झालं तसं झालं. त्यामुळं करत राहायचं, होत असते, मी थोडं थोडं करत राहिल्यावर होतच आहे. पण ते आज नव्हते होईल, आज नव्हते होईल, आज नव्हते होईल, पण आपले जे परिश्रम आहे त्याला आपण मागे टाकू शकत नाही. म्हणजे करत मेहनत तर केलेली कुठं वाया जाणार नाही, कारण की आपण सारखं मेहनत केली, आज आज जर फेल झाला तरी उद्या तर होणारच आहे, कारण की तेच आपल्या पुढे फायदा लागणार. बरोबर. तर अजून अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही एन सी सी करत करत, अकरावी बारावी सायन्स करत करत, जर तुम्ही कसं मॅनेज केलं, एन सी सीला टाईम दिला आणि एन सी सी कडून तुम्ही जे जे सर्टिफिकेट्स घेतले त्याबद्दलही सांग. एन सी सी आपण आम्ही 12वीला होत होतो, 12वी झालेली होती तिथे, थोडंच आम्हाला शिकवायलाच होती तिकडं पण आणि इकडं पण सरच होते, त्यामुळं त्यांना सांगितलं की ते ॲडजस्ट होत होतं सगळं. इकडं कधी कधी क्लास पण तिकडे बोलवून इकडे यावं लागायचं, कार्यक्रम हे असल्यावर. आणि कॅम्प पण केले, कॅम्प पण किती टोटल कॅम्प केले? दोन केले, दोन कॅम्प. आणि एक नॅशनल कॅम्प होतं ते संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगर ते नॅशनल कॅम्प झालं. अजून एन सी सीच्या जे सर्टिफिकेट्स आहेत त्याचं योगदान कसं कसं आहे हे एकदा सांग. एन सी सर्टिफिकेट म्हणजे आपलं सी सर्टिफिकेट म्हणजे ते सगळीकडं, म्हणजे आता जे सी सर्टिफिकेट आलं त्यामध्ये मला ए ग्रेड आहे, ए ग्रेड होऊन आपल्याला डायरेक्ट ऑफिसरचे पण इंटरव्ह्यू द्यायला लागतात, आर्मी ऑफिसरचे. बरोबर. एस एस बी ते एन सी सी स्पेशल एंट्री आहे ज्यामार्फत आपण डायरेक्ट, जर तुमच्याकडे डिग्री असेल, ग्रॅज्युएट असाल तुम्ही, त्या ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला 60% प्लस मार्क्स असतील, तर तुम्ही एका चांगल्या प्रकाराने आर्मीमध्ये ॲज अन ऑफिसर जाऊ शकता. बरोबर. तर शेवट आपण एक व्हिडिओचा अंत करू, त्याच्यात ही एक गोष्ट करू की तुम्हाला काय काय जे म्हणजे समजा मध्ये अडचणी आल्या किंवा जिथे जिथे तुम्ही थांबला त्याबद्दल तुम्हाला काय सांगणार आहे, तुम्ही कसं त्याच्यातून पुढे होऊन लाईफमध्ये सक्सेस घ्यावा आणि कंटिन्यू मेहनत करीत राहावा, याबद्दल काय सांगणार? मेहनत तर करीत, अडचणी अशा येतच असतात, अडचणी अडचणीला कोणी हे करू शकत नाही, कारण की थोड्या थोड्या अडचणी येतातच सगळ्याच्या, आता सगळ्या सांगणं म्हणजे हे असते, ते एक चांगलंच आहे की ते अडचणी आपल्याला भरपूर काही शिकून जातात, शिकून जाते. तर परत एकदा कॉन्ग्रॅच्युलेशन्स, लवकरच युनिफॉर्मवर आपल्या भेटून ऑगस्ट किंवा नेक्स्ट 26 जानेवारीला भेटून कॉन्ग्रॅच्युलेशन्स आहे, बेस्ट ऑफ लक, चांगली ट्रेनिंगमध्ये पाठ राहा आणि अंबेजोगाईचं, आपल्या कॉलेजचं, आपल्या गावाचं असंच कंटिन्यू नाम रोशन करीत राहा. तर याच व्हिडिओमध्ये, एपिसोडमध्ये आपण थांबू सगळे. थँक्यू फॉर वॉचिंग, जय हिंद.